नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज अरंगे पाटील यांच्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मोठा गुप्यस्फोट करत गंभीर आरोप केले आहेत. नेमकं यावेळी सदावर्ते काय बोललेत पाहूया. एक लक्षात घ्या, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल, माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 नुसार ते पोलिसांना बंधनकारक आहेत, ते सामान्य नागरिकांना बंधनकारक आहेत, राज्य शासनाला बंधनकारक आहेत. म्हणून मला हे सांगायचं आहे, जरंगेच्या आंदोलनाच्या संदर्भानं जरंगेंना परवानगी आमच्या माझे केस नंबर 188/2024 मुंबई येथील मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिकेमध्ये 24 जानेवारी 2024 जो निकाल दिला त्या निकालाचा आधार देत जे आहे स्पष्टपणे जावक क्रमांक 752/2024 याप्रमाणं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी परवानगी नाकारलेली आहे जरंगेंना. आणि ही परवानगी नाकारताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की याचं उल्लंघन जर झालं तर क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे आपराधिक मामला हे होऊ शकतो, रजिस्टर होऊ शकतो. त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयाचा निकाल जर म्हणजे मानला नाही, अवमान केला, अपमान केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सुद्धा सर्व संबंधित जे कोणी लीडरशिप करतात त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते. आणि मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आज जरंगेचं आंदोलन उघडं पडलं ते कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे म्हणजे काय नात म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असलेले रोहित पवार आज कसं काय काल ईडीच्या कार्यालयात होते, आज मात्र ते आझाद मैदानात पोहोचले. ते जे पाणी देत आहेत ते पाणी कोणतं देत आहेत, ते राजकारणी पाणी, ह्याच्यावर लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्या मागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे. आणि म्हणून परीक्षेच्या दिवसामध्ये जरंगेने जे काही चालवलेलं आहे, मला माहिती नाही जरंगेला म्हणजे अभ्यास परीक्षेच्या पूर्वीचा अभ्यास किती महत्त्वाचा असतो जरंगेने माहिती आहे की नाही, पण मला माहिती आहे कारण मला जास्त लेकर नाहीत, 4-5 लेकरांचा मी बाप नाही, 2 लेकरांचा बाप आहे. म्हणून मला माहिती आहे की लेकरू शिकवण्यासाठी लंडनला पाठवण्यापर्यंत शिकवण्यासाठी किती लेकराचा अभ्यास घ्यावा लागतोय, किती जागेवर बसून त्या लेकरावर लेकराची काळजी घ्यावी लागते. माझी झेन जेव्हा लंडनला जायला निघाली आहे तेव्हा मला माहिती आहे की किती हातावर झपावं लागतं लेकराला अभ्यासासाठी. त्याच्यामुळं मराठा समाजातली मुलं असोत, ब्राह्मण समाजातली असोत, बौद्ध समाजातली असोत, कोणताही समाज असो, ओबीसी असोत, मुलांच्या शिक्षणाच्या काळामध्ये असा म्हणजे मानसिक अपराध कुणीही करू नये. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा न्यायालयाने सांगितलं तेव्हा तर करूच नये. आणि मला हे म्हणायचं आहे की एका बाजूला स्वतः सांगायचं की जायचं नाही आणि लोकांमध्ये संभ्रम पसरायचा की चला चला, हे जे चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे, हे षडयंत्र ओळखा. म्हणजे जरंगे आज प्रसार माध्यमांना काय सांगितलं जरंगेनी स्पष्टपणे की तुम्ही जाऊ नका, म्हणजे वाशीत थांबा. आणि दुसरीकडे काय सांगतायत म्हणजे इतरांमध्ये काय मेसेज आहे, पुढे चला पुढे चला. सांगण्याचं कारण हे की स्वतःला वाचवायचं आणि इतरांना तोफेच्या तोंडाला जायचं. अरे करिअर महत्वाचं आहे, मुलांवर एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर मुलांचे किती हाल होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळामध्ये नामांतराचं आंदोलन झालं, 3 पिढ्या गुन्हेगारीमध्ये ढकलल्या गेल्या, आंदोलनांच्या गुन्हेगारीमध्ये ढकलल्या गेल्या, त्यांचा काही दोष नव्हता हे लक्षात ठेवलं पाहिजे. सामान्य कुटुंबाला लक्षात ठेवलं पाहिजे, सामान्य माझ्या भावांनो लक्षात घ्या, हे राजकीय षडयंत्र आहे, या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका. त्याच्यामुळे सांगायचं हेच आहे, कायद्याचं पालन करा. माझे मराठा भाऊ मागास तरत नाहीत, त्याच्यामुळं आरक्षण मिळू शकत नाही, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. तर मित्रांनो, एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.